नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा वाळवण रेसिपींमध्ये आज आपण इथे पाहणार आहोत उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली. आज आपण इथे 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे या प्रमाणात परफेक्ट आणि एकदम दुप्पट फुलणारी कुरकुरीत अशी चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे चकली आपली एकदम दुप्पट अशी फुलली आहे. कधीकधी काय होतं, चकल्या वाळल्यानंतर त्यातील साबुदाणा तळल्यानंतरही कडकच राहतो, तर त्यासाठीही त्याच आपण टिप्स पाहणार आहोत. इथे आपण चकली बनवण्यासाठी लाल मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे चकल्यांनाही थोडासा लाल कलर आला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे हिरवी मिरचीही घालू शकता, अजूनच चवदार चकल्या बनतात. इथे तुम्ही पाहू शकता चकल्या आपल्या दुप्पट तर फुललेत, परंतु एकदम कुरकुरीत अशाही बनलेत. चला तर मग पाहूयात या अतिशय कुरकुरीत अशा चकल्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे आपण 1 किलो साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा आपल्याला रात्रीच पाण्यात भिजत घालायचा आहे आणि सकाळी आपण याच्या चकल्या बनवणार आहोत. त्यासाठी इथे साबुदाणा आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. नंतर त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून त्यापेक्षा 1 इंच पाणी एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता इथे आपला साबुदाणा छान फुलला आहे, एकदम मोकळा सुटसुटीत असा झाला आहे, म्हणजे आपला साबुदाणा एकदम परफेक्ट असा भिजला गेला आहे. 1 किलो साबुदाण्यासाठी इथे आपण 2 किलो बटाटे घेतलेत. बटाटे धुवून आपल्याला कुकरला चित्ती काढून शिजवून घ्यायचेत. बटाट्यांचा जास्त गाळही करायचं नाही आहे, बटाटे अखंड राहतील अशा पद्धतीने आपल्याला उकडून घ्यायचे. बटाटे थंड झाल्यानंतर आपल्याला किसणीने खेचून घ्यायचे. आपण भिजलेला साबुदाणा हाताने या पद्धतीने एकदम मोकळा करून घ्यायचा आहे. इथे चकली कुरकुरीत होण्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजणं फार महत्त्वाचं आहे. आपण इथे हा साबुदाणा उकडून घेणार आहोत, त्यासाठी इथे जाडगुडाचं पातेलं घेतलं आहे. 1 किलो साबुदाण्यासाठी इथे 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायची. तुम्हाला आवडत असल्यास जिरा पावडर घातली किंवा अख्खे जिरे घातले तरीही चालतील. आणि झाकण ठेवून पाण्याला एक उकळी आणायची आहे. या पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर आपण मोकळा करून घेतलेला साबुदाणा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हाताने सर्व एकत्र व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. 1-5 मिनिट आपल्याला हे एकत्र हलवत राहायचं आहे. हा साबुदाणा आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस मंद करून आपण याच्यावर 1-5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटानंतर झाकण काढून साबुदाणा आपल्याला खालचा वरती आणि वरचा खाली करून पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. मिश्रण शिजेपर्यंत आपण जे बटाटे घेतले ते सोलून खिसून घेऊयात. खिसल्यामुळे काय होतं, बटाट्यांच्या गाठी राहत नाहीत आणि आपण जेव्हा सोऱ्यामधून चकल्या पडतो तेव्हा त्या साच्यामध्ये अडकत नाही, आपल्याला चकली पाडायला एकदम सोपं जातं. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्यामधूनही तुम्ही हे काढून घेऊ शकता. 10 मिनिटं झाली आहेत. इथे पाहू शकता साबुदाणा आपला एकदम ट्रान्सपरंट असा दिसत आहे, म्हणजे परफेक्ट शिजला आहे. आता याच्यामध्ये जो आपण किसून बटाटा घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला हे मिश्रण एकत्र व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, त्यामुळे तिखट आणि मीठ दोन्हीमध्येही व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. 1-10 मिनिट आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे. आता याच्या आपण चकल्या पाडून घेऊया. साच्याची जी खरखरीत बाजू आहे ती आपल्याला खालच्या साईडला करायची आहे. आता याच्यामध्ये मिश्रण भरून आपण चकल्या पाडून घेऊया. चकल्या पाडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चकल्यांच्या ज्या तारा आहेत त्या आपल्याला थोड्याशा दूर दूर घालायचे, जास्त चिकटून घालायच्या नाही आहेत. त्यामुळे काय होतं, चकली आपली व्यवस्थित फुलली जाते. या पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या पाडून घ्यायच्यात. अशा प्रकारे आपल्याला सर्व चकल्या पाडून घ्यायच्यात आणि कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला एकदम कडकडीत अशा या चकल्या वाळवून घ्यायच्यात. तयार चकल्या स्टोअर करण्यासाठी इथे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून पॅक करून घ्यायच्यात आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्यात. त्यामुळे पावसाळ्यातही या न सादळता वर्षभर एकदम छान टिकतात. चकल्या बनवण्यासाठी या टिप्स नेहमी लक्षात ठेवा. साबुदाणा आपल्याला पॅकिंगचा चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे आणि रात्रभर पाण्यात व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण चकलीसाठी साबुदाणा उकडतो त्यावेळी 1 किलोसाठी 1 लिटर पाणी ठेवायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर या टिप्स वापरून तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका.